जयाचा जनी जन्म नामात झाला, जयाने सदा माझा नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ, रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभियताविशाचरचम् रामाय तस्मै नमः। रामन्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुत्तर। सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असलेल्या, कायम विजयी असलेल्या, राक्षसांचा संहार करणाऱ्या अशा श्रीरामाला देव देखील बसतात, अशा श्रीरामचंद्राला मी सादर वंदन करते। श्री हनुमानांनाही सादर वंदन करते आणि इथे असलेल्या रामभक्तांनाही सादर वंदन करून आजच्या विषयाकडे वळते। पहिल्या दिवसापासून आपण पितापुत्र यांच्यामधलं नात्यासंबंधी विचार केला, त्या संस्कृती नांदत होत्या, त्यांच्यामध्ये जे नातं आपल्याला कसं आढळतं तेही आपण पाहिलं, पतीपत्नींचं नातं पाहिलं, बंधूंचं नातं पाहिलं, समाजातल्या विचारवंत लोकांचं आणि समाजाशी असलेलं जे प्रत्येक व्यक्तीचं नातं आहे ते कसं होतं तेही पाहिलं।
आज आपण ज्या नात्याचा विचार करणार आहोत ते म्हणजे प्रजा आणि राजा यांच्यामध्ये असलेला नाता. हा खूप सगळ्यांच्याच एक अगदी दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला आणि जिव्हाळ्याचा विषय आहे की हा कुठे आहे, तर प्रजा म्हणजे कोण आणि राजा म्हणजे कोण हा पण प्रश्न आहे. आणि यांच्यामध्ये परस्परांमध्ये एक नातं असतं. आज सुद्धा हे नातं आपल्याला बघायला सापडतं. जगामध्ये अनेक तऱ्हेची या पद्धत राज्य पद्धती आहेत की ज्यांच्यामध्ये एकच राजा आणि बाकीचे लोक असा पण भाग आहे. त्याला दुसरा पण असं म्हणू की प्रजेच्या संमतीने राजा निवडला जातो किंवा सदस्य निवडले जातात आणि त्यांच्याकडनं राज्य चालवलं जातं, अशी गणराज्य पद्धती की ज्याला लोकशाही आज आपण असं म्हणू शकतो. या लोकशाहीमध्ये सुद्धा काही अनेक प्रकार आहेत. एवंच काय तर कुठेही जगामध्ये गेलं तरी प्रजा आणि राजा यांचं नातं हे चिरस्थायी असलेलं आपल्याला दिसतं. मग ते कशा प्रकारचं असतं, तर हे नातं कशावरती ठरतं? तर हे नातं पहिल्यांदा सर्वात प्रथम ठरतं की राज्य व्यवस्था जी आपण म्हणतो की त्याच्यामध्ये हे नातं अध्यारूत असतं. आणि याच्यावरूनच यांच्यामधलं नातं कसं आहे हे त्या राज्याच्यामध्ये जी पद्धती वापरली जाते, राजा प्रजेशी कसं वागतो, प्रजा राजाशी कसं वागते आणि त्या राज्याची एकूण परिस्थिती कशी आहे त्यावरती हे नातं किती दृढ आहे, कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला समजतं. फार अगदी ऋग्वेद काळापासून जर विचार केला तर की कसं आहे की रामाचा अवतार असं मानला जातो, तर तो जो काळ आहे रामाचा काळ, तर हा म्हणजे ऋग्वेदानंतरचा त्रेतायुगातला काळ. आणि त्या काळामधलं जर आपण पाहिलं की ही राज्य निर्माण झाली कशी, राजा ही संस्था राज्यसंस्था ही निर्माण कशी झाली, ही जर आपण पहिल्यांदा त्याचा थोडा विचार केला तर मग यांच्यामधलं नातं कसं निर्माण झालं हे आपल्याला समजेल. तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की पूर्वी त्याच्या आधी कसं होतं की समाजामध्ये ज्याला अराजक असं म्हणलेलं आहे तर अराजक यांचे दोन अर्थ होतात की राजा नसल्यामुळे नायक त्याला कोणी नाही, मग सगळी अंधातुंदी आहे, कोण जे सला जसं पाहिजे तसं तो वागतो आहे आणि याच्यामध्ये ज्याला बळी तो बांधपिळे असा होतो आहे की जो बलवान आहे त्याचाच कायदा चालतो आणि जे दुर्बल आहेत ते मरतात तरी किंवा त्यांचं काही चालत नाही की नाही, किंवा त्यांच्या पगारामध्ये दुःख येत आहे किंवा जीवन जगण्यामध्ये त्यांच्या अडथळे येतात अशा गोष्टी त्यांचा एक अर्थ आहे. तर दुसरा अर्थ असा आहे की अराजक याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये राजा कोणीच नाही आहे, तर सगळे लोक मिळूनच राज्य करतात, म्हणजे ज्याला स्वयंपूर्ण शासन असं म्हणलं जातं, स्वयंशासित समाज. कारण ह्या लोकांनी स्वतःहून समजून घेतलेलं आहे की आपण जे सगळे मिळून, कारण मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळे तो कधी एकटा राहू शकत नाही, तो सगळ्या समाजाचा मिळून तो राहतो. आणि हा जेव्हा सगळ्या समाजामध्ये तो राहतो त्यावेळेला आपल्याला जर सगळ्यांना एकत्र राहायचं असेल आणि सगळ्यांना जर सुख हवं असेल, कारण प्रत्येकाला सुख शांती समाधानाची अपेक्षा असते प्रत्येक व्यक्तीला, ती पूर्ण करायची असेल तर ती आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे आणि मग त्याच्यातनं कामं वाटून घेऊयात. जसं पहिल्या वेळेला आपण पाहिलं की समाजातले चार घटक आहेत की एक सेवा करणारा आहे, एक संरक्षण करणारा आहे, एक बुद्धिमत्ता असलेला शिकवणारा एक वर्ग आहे, तर एक व्यापार उदीन करणारा वर्ग आहे. आणि या चार खांबावर संपूर्ण समाजाचं मंदिर उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. यातला एक जरी खांबा ढिला झाला किंवा तसेल तर तो समाज उत्तम तऱ्हेने चालू शकत नाही. कुठलाही म्हणजे या चार गोष्टी या मूलभूत प्रकारच्या आहेत असं आपण म्हणतो तर चुकीचं ठरणार नाही. आणि मग हे आपल्यामध्ये समजुतीने घेत होते, म्हणजे राजा नाही आहे पण तरीही समाज इतका बलिष्ठ आहे की स्वयंशिस्त प्रत्येकाने वाढवली आणि प्रत्येक जण शिस्तीने राहतो. पण हे करत असताना असे संपूर्ण आर्यभट्टामधले सगळेच्या सगळे समाज असे नाही आहेत, तर जे विविध तऱ्हेच्या जाती जमाती किंवा संस्कृती आहेत त्यांच्यामध्ये हा विचार नाही. हा विचार फक्त मानव जातीमध्ये आहे की स्वयंशिस्तीने आपण राहणार. आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की जर सगळा वेळ आपला रक्षण करण्यात जात असेल तर मग सांस्कृतिक विकास किंवा प्रत्येक माणसाच्या विकासाला खेळ पडतो.
आपण सुद्धा पहा की 71 साली 48 साली जी आक्रमण आपल्यावरती झाली, 62 साली झालेलं चीनचं आक्रमण, 71 साली झालेलं पाकिस्तानचं आक्रमण, आत्ता एवढ्या अगदी झालेलं कारगिलचं आक्रमण. या वेळेला काय होतं की ज्या वेळेला युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते त्यामुळे त्या वेळेला संपूर्ण राज्यामध्ये काही निर्बंध लादले जातात, बाकीच्या अवस्थांना खेळ पडते. केवळ आक्रमण किंवा युद्धच होतं असं नाही, काही वेळेला साथी येते. ताजं उदाहरण आहे, कोविडची महामारी सगळ्या जगभरामध्ये आली आणि त्यावेळेला जनजीवन किती विस्कळीत झालं, आणि जेव्हा असं जनजीवन विस्कळीत होतं त्यावेळेला व्यापारामध्ये अडचणी येतात, एकमेकांचे संवाद साधण्यामध्ये अडथळे येतात. म्हणजे आपलं जीवन सुद्धा आहे की कोणाशी बोलायचं कोणाशी नाही, की सगळं एका खोलीत घरातल्या बंद राहायची वेळ आपल्यावर आली. तर मग असं जे होतं तर मग यासाठी कोणीतरी एक शासक आपल्यावरती पाहिजे की त्यांनी हे राज्य चालवायची जबाबदारी घ्यावी आणि त्याबद्दल प्रजेने त्यांना काहीतरी द्या. म्हणजे प्रजा आणि राजा यांच्यामधलं हे नातं आहे की परस्परांची देवाणघेवाण अशी आहे की राजांनी त्यांचं सर्व तऱ्हेच्या रक्षणाची सोय करायची आणि त्या बदल्यात प्रजेनी, प्रजे म्हणजे काय आहे तर जी माणसं आहेत सगळी, त्यांनी प्रत्येकाने आपापल्या उत्पन्नातला काही विशिष्ट हिस्सा हा राजाला द्यायचा की याच्याबद्दल तू हा खर्च कर. जसं आज आपण अनेक तऱ्हेचे कर भरतो, तर आता लोकशाहीचा एक जो प्रचंड व्यवहार किंवा हे चालतो की 140 कोटी संख्या असलेला आपला खंडप्राय देश आहे आणि या देशामध्ये प्रत्येक शहर, तालुका, जिल्हा, तालुका, खेडेगावं, वाड्या, वस्त्या, आदिवासी विभाग, नागरी असलेले भाग, प्रांत, भाषावार प्रांत असलेले किंवा केंद्रशासित प्रदेश, इतका मोठा हे आहे की या प्रत्येकाला सुखी ठेवणं किंवा त्यांना योग्य अशी कर लागू करणं किंवा चांगलं राहण्यासाठी काही नियम बनवणं हे खरोखरच खूप मोठं काम आहे. आणि त्यांच्यासाठी मग वेगवेगळ्या तऱ्हेचे असलेले सरकारने नेमलेले त्यांच्यातला अधिकारी वर्ग, त्यांच्या हाताखाली अंमलबजावणी करणारा वर्ग आणि सगळ्यात खाली असलेला कर्मचारी वर्ग, अशा अनेक लोकांची गरज. आणि मग या हिरणी तो संपूर्ण राज्यकारभार त्या राजाचा चालतो. आणि हे होण्यासाठी काय आहे तर अशी गरज भासायला लागली. म्हणून मग देव, राक्षस, मानव हे सगळे ब्रह्मदेवाकडे गेले आणि ते म्हणले की आम्हाला आता राजाची गरज आहे, आम्हाला राजा मिळावा. आता राजा मिळावा तर या तिन्ही गटाचे काय आहेत तर तिन्ही गटांची इच्छा किंवा विचार हे वेगवेगळे आहेत. देव असं म्हणले की आम्हाला उत्तम युद्ध करणारा पराक्रमी राजा पाहिजे, कारण त्यांचे आसुरांच्या बरोबर दैत्यांबरोबर सतत युद्ध होत होते, संघर्ष होत होता आणि याच्यामध्ये आसुरांवर विजय मिळवणारा राजा त्यांना हवा. आणि त्यांचं राज्य जे आहे त्यासाठी नियम जे होते ते स्वयंशिस्तीने ते पाळत होते किंवा त्याच्यावरती देखरेख करण्यासाठी त्यांना राजाची गरज नव्हती. तर आसुरांबरोबर युद्ध करताना चा जो काळ आहे युद्ध काळापुरताच त्यांना राजा हवा होता. तसा राजा त्यांना इंद्र, पराक्रमी हा राजा त्यांना मिळाला. त्याची इंद्र ही उपाधी होती. मग या इंद्रमध्ये कोण बसू शकतो? ते असं म्हणतात की ज्यांनी 1000 अश्वमेध यज्ञ केले आहेत त्याला इंद्रपद मिळतं. म्हणून कोणी तप करायला लागलं की या इंद्राची चलबिचल सुरू होते आणि त्याचा तपोभंग करण्यासाठी अनेक प्रयत्न तो करताना दिसतो. म्हणजे तसं जर म्हटलं तर तिथे स्वर्ग हे म्हणजे नंदनवन मानलं जातं की उत्तम तिथे बागा आहेत, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, लक्ष्मी त्यांच्याजवळ आहे. पण लक्ष्मी असून सुद्धा इंद्र हा इंद्राला शांती समाधान सुख आहे का? नाहीये. आपलं पोट जाईल का काय ही कायम त्याला धास्ते आणि त्यासाठी तो धास्तावलेला आहे, पण तो पराक्रम करतो म्हणून असा राजा आहे. मग त्यांच्यापैकी देवांनी जर कोणी वेगळं वर्तन केलं तर त्याला शासन करायची जी जबाबदारी राजाची असते ती इथे इंद्राकडे नाही आहे. त्यांना शासन कोण करते? समाजातले लोक करते. आणि त्यांना समजवण्याचं काम देवांच्या मधले जे समाज कार्यकर्ते आहेत ते करते. मग इंद्राने केलेले जे अपराध आहेत त्यासाठी शिक्षा त्यांना कोण देते? तर हे ऋषी, मुनी, प्रजा ही त्यांना शिक्षा देते. दुसरा भाग असा आहे त्याच्यामधला की हे देवांचा जन्म, दानवांना काय हवं होतं? त्यांना पाहिजे होतं की पराक्रमी तर पाहिजेच
देवांना लढण्यासाठी, आणि ही जी समृद्धी आहे आपली ती सगळ्यांनी वाटून घेण्यासाठी त्यांना राजा आहे. फक्त माणसांना म्हणजे मानवालाच असं वाटतं आहे की धर्माच्या मर्यादेमध्ये राहून आम्हाला आमच्याकडनं धर्म पालन करून घेण्यासाठी आम्हाला राजा पाहिजे. म्हणजे थोडक्यात आम्हाला राजा कसा पाहिजे, तो धर्मात्मा असलेला पाहिजे, जो आमच्याकडनं धर्माचं परिपालन करून घेईल अशा राजाची मागणी माणसांनी केली. आणि मग त्यानुसार ब्रह्मदेवाने आपला जो मानसपुत्र मनू त्याला पहिला राजा केला. आधी मनू तयार नव्हता. मनू म्हणण्याचे लोकांनी अपराध केले तर भिंग त्यांना शिक्षा केली, शासन केलं, कारण एक राजा म्हणणं तर त्याचं ते कर्तव्य आहे. तर मग मी अप्रिय होईल, मग काही वेळेला ही लोक मला मारून पण टाकतील, कारण मी ते राजा विचारू एवढी जबाबदारी मी नाही घेणार, आणि एवढे पैसे पण माझ्याकडे नाही आहेत, मी हा सगळं खर्च चालतो कसा, कारण लोकांवर जर जास्त कर बसवले तर लोकांमध्ये मी अप्रिय होईल. मग ब्रह्मदेवाने असं सांगितलं की असं करू नकोस, तू विचार करून बुद्धिमान आहेस तर राजा कले किंवा राजाच्या संदर्भातले सगळे नियम तू तयार कर, लिहून काढ, आणि त्याबद्दल तू राजा हो, आणि त्या बदल्यामध्ये तुझ्या जे ज्या ठिकाणी तू राजा होशील या सर्व मानव जे राजे आहेत त्यांच्यापैकी प्रत्येक जण त्यांच्या उत्पन्नाचा 6वा भाग हा तुला देतील, आणि त्याच्यानंतर तू सर्व राज्यांचा खर्च चाल. मग नंतर मधू तयार झालाय, पहिला दंड झाला, पण त्यांच्यावरती त्यांच्यामध्ये आणि प्रजेचं नातं निर्माण करायला खूप वेळ मिळाला नाही, कारण या मधूनी राजाने कसं वागावं, त्याच्यानंतर राज्य गादी कोणाला द्यावी, तर मग ज्येष्ठ पुत्र आहेत त्याला त्यांनी गादी द्यावी, राजाने धर्मात्मा असणं म्हणजे कसं असलं पाहिजे, त्याने इंद्रिय संयम कसा केला पाहिजे, कोश त्याने कसा उत्तम केला पाहिजे, आणि धर्माच्या मर्यादेमध्ये राहून स्वतः इंद्रिय संयमी राहून आपला कोश समृद्ध ठेवून चतुरंग सेना ठेवून म्हणजे पराक्रमी ठेवून याप्रमाणे त्यांनी राज्य केलं पाहिजे अशा तऱ्हेचा नियम हे त्यांनी घालून दिले. आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली गेली की अशा पद्धतीचं राज्य जो राजा करेल तर तो विष्णूचा अंश आहे असं म्हणलं जातं. तर विष्णू हा काय आहे, तर जसं आपण म्हणतो की ब्रह्मा विष्णू महेश याच्यामध्ये सर्जनशीलता निर्मिती करण्याचं काम ब्रह्मदेव करत आहे, संहार करायचं काम हे शिव करत आहे, तर आहे त्यांचं पालन पोषण करणं, आहे त्या स्थितीमध्ये राखणं, समृद्धी देण्याचं काम ते विष्णू करतो, आणि तेच काम राजाच्या रूपाने केलं जातं, म्हणून राजा हा विष्णूचा किंवा देवाचा अंश आहे असं मानण्याची प्रथा आहे. आता देवाचा अंश म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये इंद्र हा सर्वात पराक्रमी आहे, म्हणून राजाने इंद्रासारखं पराक्रमी होऊन जसा इंद्र देवांचं रक्षण करतो त्याप्रमाणे राजाने इंद्रासारखा पराक्रम गाजवावा आणि प्रजेचं रक्षण करावं असं त्याने म्हणले. दुसरं आहे लोकपाल, म्हणजे या सगळ्यांचे 4 लोकपाल आहेत, तर त्यापैकी एक इंद्र हा लोकपाल आहे की जो पराक्रमाने रक्षण करतो. दुसरा लोकपाल आहे वरुण की ज्याची पाणी या पंचमहाभूतावरती सत्ता आहे, की पाणी असल्यामुळे पाऊस वाढल्यामुळे की जे शेतं येतात अनेक तऱ्हेचं पीक येतं आणि म्हणून पोषण करणं हे वरुणाचं काम आहे, तर राजाने जसं वरुण पोषण करतो तसं राजाने या सर्व आपल्या प्रजेचं पोषण हे वरुणाप्रमाणे त्यांनी करावं. तसंच कुबेर हा काय आहे, तर धनसंग्रह करणारा लोकपाल आहे, तर राजाने आपला कोश समृद्ध ठेवायला पाहिजे, आणि जर राजाचा कोश समृद्ध असेल तर प्रजेमध्ये देखील समृद्धी येईल अशा तऱ्हेचे उद्योगधंदे त्यांनी सुरू केले पाहिजे. म्हणजे कुबेराप्रमाणे त्यांनी समृद्धी आपल्या प्रजेला मिळवून दिली पाहिजे. आणि चौथा लोकपाल आहे यम, म्हणजे कठोर शासन करणारा, की जे यामध्ये नियम पाळणार नाहीत किंवा जे अपराधी असतील त्या अपराधांना कठोर शासन राजाने केलं पाहिजे आणि प्रजेमध्ये प्रजेला जे भयरहित केलं पाहिजे. ही 4 कर्तव्य, म्हणजे राजाने इंद्राप्रमाणे पराक्रमी असणं, वरुणाप्राण्यांप्रमाणे पोषण करणं, यमाप्रमाणे कठोर शासन करणं, आणि कुबेराप्रमाणे समृद्धी देणं करत त्यांनी राज्य केलं पाहिजे. म्हणजे ही 4 गोष्टी या महत्त्वाच्या या राजामध्ये असल्या पाहिजे, आणि अशा तऱ्हेने एवढंच करून मागणार नाही तर हा राजासुद्धा धर्मात्मा आणि सदाचरणी असला पाहिजे, इंद्रिय संयमी असला पाहिजे. जो राजा इंद्रिय संयमी असून
आपलं वर्तन अत्यंत योग्य तऱ्हेने सदाचाराने करत असेल आणि हे चारही गोष्टी त्याच्याकडे असतील, तर असा राजा हा देवाचा अंश म्हणून समजला जायचा आणि त्याचा मान सर्वांनी ठेवावा असे नियम म्हणून घालून दिलेले दिसतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये की ज्येष्ठ पुत्राला पहिली राज्य, ज्याचे जो राजा असेल त्याने आपली जी गादी आहे ती आपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ पुत्राला द्यावी, त्या ज्येष्ठ पुत्रांनी त्याच्या ज्येष्ठ पुत्राला द्यावी आणि बाकीच्यांनी जे आहेत त्यांनी दुसरीकडे नगर वसवावं आणि उत्तम तऱ्हेने राज्य करावं अशी प्रथा म्हणून घालून दिली होती. आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये एक होती की यामुळे काय झालं की जर एकाचा एकाला कायम जो मोठा आहे यामध्ये त्याचं कर्तृत्व काय, मग त्याच्यामध्ये थोडेसे मनामध्ये आकस येणं की मग आपले जी भावंड आहेत ती कर्तृत्ववान असेल तर त्यांच्या कर्तृत्वाला अवसर मिळत नाही, मग त्यांची मेवढी कुचंपणा होते. तर असे कुचंपणा आली तर मनामध्ये काहीतरी निर्माण होऊन एकमेकांबद्दल संशय किंवा नाही मग मला मिळावं अशा स्वार्थ लोभ निर्माण होण्याची शक्यता असते, यासाठी म्हणून ही व्यवस्था केली. दुसरा आणखीन एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि ही सगळी आहे तर हे कुठे आहे, तर इथे ज्या नगर आहेत ती वसवायची आहेत म्हणजे नागरी भाग आहे, तर ज्याला जनपद असे समजतात, नगर आणि जनपद. नगर आणि जनपद म्हणजे काय आहे, तर नगर म्हणजे आपल्याला माहिती आहे की आजसुद्धा जसे आपण पुण्यनगरी म्हणू, कोल्हापूर नगरी म्हणू की यासारखी शहरी भाग जो आहे की जे राजधानीचे शहर आहे शहरी भाग आहे त्याला नगर अशी किंवा नगरी अशी संज्ञा होती. तर या नगरीच्या आजूबाजूला जे जो भाग असेल की जो जिथे जंगलं आहेत शेतीचा भाग आहे, जंगलं आहेत तिथला आदिवासी असलेला समाज आहे किंवा शेती करणारा यांच्या ज्यांच्या शेतीवाडी आहेत जमिनी आहेत जिथे शेती करतात, तर हा भाग म्हणजे ज्याला उपनगर आहे त्याला जनपद अशी संज्ञा होते. मग हे जनपद आणि नगर यांच्यामध्ये जे काही प्रतिनिधी आहेत तर हे प्रतिनिधी राजाच्या राजदरबारामध्ये आहेत आणि त्यांची संमती घेऊन त्यांच्या सहाय्याने राजाने राज्य करायचं. आपल्याला आज असं वाटतं की साहेबांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं आणि त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं आणि त्यांच्यामुळे आपल्यामध्ये लोकशाही आली, हे चूक आहे. लोकशाही किंवा गणराज्य ही वेदकालापासून असलेली आपल्याला वेदकालामध्ये सुद्धा अनेक गणराज्य होती. मथुरेचं सुद्धा जे राज्य होतं की जिथे श्रीकृष्णाचा जन्म झाला किंवा जी श्रीकृष्णाची मथुरा आहे, तर मथुरा हे देखील एक गणराज्य होतं. नंतर मालव राजे ही जी आहे ती की मौर्य म्हणजे मगध देशाच्या आजूबाजूची जी अनेक राज्य होती, तर ही राज्य देखील गणराज्य होती असा आपल्याला आपला इतिहास. आणि वेदकाळामध्ये सुद्धा गणराज्य कशी आहेत, गणराज्य कशी राखली पाहिजेत याबद्दलचे अनेक संवाद हे अनेक सूक्तांमधनं अनेक मंडळांमधनं आपल्याला वाचायला सापडतात. म्हणजे लोकशाहीची पद्धत ही भारतीयांनीच पहिल्यांदा आणली हे याच्यावरनं आज सिद्ध झाले. पण दुर्दैव असं आहे की ज्या भारतामधल्या आपल्या पूर्वजांनी हे वैद रचले की ज्याला अपौरुषेय असं म्हणतात की जे एका पुरुषांनी रचले नाही आहेत, तर अनेक ऋषींनी एकत्र येऊन मानवी जीवन उत्तम कसं करता येईल ह्याचा विचार करून अत्यंत बारीक सारीक पद्धतीने त्यांच्या मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अशा सर्व दृष्टीने विचार करून हे वेद निर्माण केलेत, म्हणून ते अपौरुषेय आहेत. त्याचेच असलेले आज आम्ही जो वारसदार पूर्वज आहोत तेच आज आम्हाला असा निर्णय आले की आमचं सगळं त्याच आहे आणि इकडचं मात्र सगळं छान आहे. पण तीच लोकं आज आमच्या देशामध्ये येत आहेत, आमच्या सर्व ग्रंथांचा अभ्यास करत आहेत आणि त्यातनं तेच ज्ञान तिथल्या भाषेत लिहितात आणि ते इकडे आल्यावर मग आम्ही हे एकदा पाहिल्यानंतर मला एका बाबूसाहेब भिशीकर म्हणजे चंपा भिशीकरांच्या एका लेखाची आठवण होते. तरुण भारतमध्ये एक सदर ते चालवत असत आणि त्याच्यात डोक्याला ताप नको या नावाचं सदर त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की डोक्याला ताप नको म्हणजे आपण इतके आळशी बनलेले आहोत की कुठल्या गोष्टीचा नीट अभ्यास करावा. जे काही कोणी म्हटलंय की एक पाश्चात्यांनी म्हटलंय की आपला लगेच विश्वास असतो, पण त्यांनी ते खरं म्हटलंय का, आपलं तपासून पाहणं संशोधन करणं ह्याचा आम्हाला फार आळस आहे आणि म्हणून काय आहेत आणि हा आळस जो आहे तो झटकून टाकला आहे.
जे मी चार समाजातले आपले ज्याला गुणकर्म विभाग शहा असं गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हणलं की ते जे चार भाग आहेत याचा सर्वात जास्त अभ्यास ब्रिटिशांनी केला आणि त्यांनी आपलं राज्य करण्यासाठी तो भाग वापरला. म्हणजे आपल्याच इथल्या पंडित शास्त्री लोकांना हाताशी धरलं, जे बुद्धिमान आहेत त्यांच्याकडनं सगळी गोष्टी समजून घेतल्या आणि आपल्याला पाहिजे तशा त्यांच्याकडे लिहून घेतल्या. त्यांना पैशाचा गुलाम बनवला, इथले उद्योगधंदे सगळे त्यांनी बुडवले, पण हे सगळं आम्ही विसरून गेलो. जी सर्व खेडी स्वयंपूर्ण होती ती कशी राहिली, तर ती यांच्यावरती अवलंबून राहिली. आणि मग हा जो तळातला सगळा वर्ग होता की तो त्यांना काहीच नाही असं झालं. म्हणजे त्यांची जी अवस्था अत्यंत वाईट झाली की पुढे 60 साली एक दलितांची आत्मकथन हा भाग जो आला आणि त्यांच्याबद्दल खूप ओरडा झाला की आमच्यावर अन्याय झाला या लोकांनी केला किंवा सवर्णांनी केला आणखीन केला, तो त्यांनी केलेला नाही आहे, तो केला आहे ब्रिटिशांनी. कारण त्यांनी त्यांच्या हातचे सर्व धंदे बंद केले आणि पैसा हे विनिमयाचं साधन आणलं आणि त्यामुळे हा सगळा घोटाळा झालेला आहे. त्यामुळे पैशाची लालच दाखवली की आमची. पण हे आज आपण समजून घ्यायची गरज आहे की मूळ सगळं आहे ते आपल्याकडेच चालू. चाणक्य नीतीचा खरा खुरा उत्तम अभ्यास हा ब्रिटिशांनी केला. असं म्हणतात की मार्गारेट थॅचर यांच्या समोर चाणक्य नीतीच्या टेबलावरती ग्रंथ पसरलेले होते, त्यानुसार त्यांनी भारतावर राज्य की शत्रूचा नायनाट कसा करावा, हेरगर्द कसं असावं, हे कसं असावं इत्यादी ज्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये चाणक्यांनी सांगितल्या त्याचा सर्व उपयोग ब्रिटिशांनी करून घेतला. आणि वर आमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण केला की तुम्ही नेटिव्ह आहात, तुमच्यात न्यूनगंड आहे, तुमचं सगळं खोटं आहे, तुमचं हे सगळं अंधश्रद्धेवर आधारित आहे. कारण आमच्यामध्ये ज्या कथा आहेत या रूपक कथा आहेत आणि त्याचा अर्थ नेमका काय आहे हे समजून घेणारा वर्ग हा पैशाच्या मागे लागला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने नुकसान आमचं केलं असेल तर हरकास मंडळींनी की आमच्या त्यांच्या हातामध्ये खरं म्हटलं तर खूप चांगलं हे माध्यम आहे की समाज प्रबोधन करायचं, पण त्याच्यामध्ये अनेक वाकड कथा या घुसवल्या गेल्या आणि त्यामुळे पुढच्या पिढीला हे सगळं त्याच जे आहे असं वाटायला लागलं. तर हा जो दोष आहे हा काढून टाकण्याची आज गरज आहे. आणि ह्याचा पूर्ण एक तर संदेश किंवा या एक अंजन म्हटलं तरी चालेल असा एक उत्तम दृष्टी देण्याचा अंजन रामायणामधनं आपल्या डोळ्यात रामायण घालतंय असं आपल्याला दिसतं की हे नाही आहे असं आहे. म्हणून प्रजा कुठे आहे तर या नगरामध्ये राहणारी लोक आणि या आजूबाजूच्या जनपदात राहणारी लोक ही प्रजा. या तऱ्हेने जर विचार केला तर ह्या तिन्ही ठिकाणी कुठे प्रजेचं नातं असणार आहे तर साहजिक जिथे अशी प्रजा आहे तिथे जो राजा आहे त्याचं आणि प्रजेचं नातं होऊ शकतं. जिथे प्रजाचं नाही आहे तिथे नातं कुठलं आहे? ही प्रजा किंवा राजा याच्यामध्ये पाहिजे की त्यांनी असं म्हटलंय की राजा कसा असला पाहिजे तर तो राष्ट्रसंबंध राजा असला पाहिजे. राज्य म्हणलेलं नाही आहे तर राष्ट्र म्हणलं, म्हणजे जो राजा असेल त्याला प्रजेतल्या सगळ्या लोकांची संमती हवी तरच तो राजा उत्तम तऱ्हेने राज्य करू शकतो. आणि तो जर तसं करत नसेल तर त्याला पदच्युत करण्याचे अधिकार हक्क त्यावेळेला प्रजेला होते. हे जे नातं आहे परस्पर देवाणघेवाणीचं हे प्रजा आणि राजा यांच्यामधलं नातं आहे. जेव्हा आपण लंकेचे बाब पाहतो की त्याच्यामध्ये राक्षसांची जमात इथे तर यांच्या राज्यामध्ये फक्त राक्षस जमातच आपल्याला दिसते, बाकी दुसरे कोणीही तिथे नाही. याचं कारण काय असेल तर याचं कारण असं आहे की याच्यामध्ये मूळ जो त्यांचा राजा आहे रावण ह्याला वंश परंपरेने राज्य मिळालेलं नाही, त्यांनी ते हिसकून घेतले, भावाला तिथून हकलून दिलंय आणि हिसकून त्यांनी घेतलंय. आणि याला कारण होतं सुमाली. कसं होतं ते आपण पहिल्या दिवशीच पाहिलं की स्वतःच्या मुलीला विश्रवा मुलींकडनं मूल मुलं किंवा संतती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या मुलीचा वापर तो करतो आणि फक्त दोनच पिढ्या झाल्या. म्हणजे रावण जो राजा होतोय तो पुलस्त्य मुलींचा तो नातो, म्हणजे पुलस्त्य विश्रवा लगेच रावण, म्हणजे दोनच पिढ्यांचा फरक. वंश परंपरागत त्याला नाहीच आहे, त्याच्या माता मह म्हणजे आईच्याकडचे आजोबा आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की तू पराक्रमी तू आमचा राजा म्हणून त्याला राजा, म्हणजे त्याला सगळं ऐकच मिळालं. राजामध्ये जे त्याचे अमात्य आहेत मंत्री आहेत सचिव आहेत हे सगळं सगळं ऐकते मिळालं, ते कोणी वंश परंपरागत नाही हिसकून घेतलं.
आणि त्यामुळे आणि मग राक्षस जमातीचे लोक जे त्यांना पळवून दाखवतो आणि सुमाली माल्यवान माली हे सगळे माली त्याच्यात मारला गेला विष्णू बरोबरच्या युद्धात आणि मग त्यांना जे हाकडून दिलं त्यामुळे हे सगळे राक्षस जमा पण त्यांच्या मागे निघून गेले इतिहासाचा निघाल त्यांची भूमी त्यांना आणि मग नंतर रावणाच्या तरवी ती निसकून घेण्यात आली आणि मग राक्षस लोक फक्त तिथे येऊन राहिले आणि मग राक्षस हे काय होते त्यांचा राजा झाल्यावर या राजाचे गुण हे रावणात होते का तर ते राजा चांगल्या राजाचे गुण रावणात होते पण तो बुद्धिमान होता वेदांचा अभ्यास त्यांनी केला होता त्यामुळे हे राज्य किंवा आहे त्यामुळे इथली जी प्रजा आहे ती प्रजा नव्हती तर ती सेवक कारण त्यांनी जे सर्व ऋग्वेदांनी सांगितलेले मनुनी सांगितलेले जे राजाचे नियम होते त्याचा अर्थ स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी तो लावला की राजा हा विष्णूचा अंश आहे केव्हा जेव्हा तो सदाचरणी असेल इंद्रिय संयमी असेल प्रजेच्या संपूर्ण सुखाचा विचार करत असेल सुविधा त्यांना मिळत असेल तेव्हा तो विष्णूचा अंश आहे पण राक्षस रावण असं म्हणतो आहे की मी राजा आहे आणि मी देवाचाच अंश आहे त्यामुळे मला कोणी विरोध करायचा नाही जो मला विरोध करेल तो देशद्रोही आहे आणि त्याला मी शासन करणार असं आहे म्हणजे आजचा जर काळ जर आपण असं पाहिलं की आज मग आपण लंकेतच राहतोय असं म्हणायची वेळ कारण प्रजेशी खरंच कोणाला काही घेणं आहे का नाही असा प्रश्न पडावा पण रावणाच्या काळामध्ये म्हणून त्यांना असं म्हटलंय की नगर लंका रामायण किंवा वाल्मिकी असं वर्णन करतात की लंकेचं जे राज्य आहे तिथे प्रजा नाहीच आहे जे जिथे ही असा नियम आहे की कुठल्याही राजाचा राजा हा प्रजेचा सेवक असतो आणि याची जाणीव दंडकारांमध्ये मुनींनी रामाला करून दिलेली दिसते शरभंगाच्या आश्रमात आल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांच्या दर्शनांसाठी सर्व आचरण मंडळ मधले अनेक ऋषी मुनी हे रामाला भेटायला येतात त्यावेळेला ते सगळे ऋषी असं सांगतात की तू क्षत्रिय आहेस आणि तुझा क्षत्रधर्म हेच आहे की तू आमच्यासारख्या अर्थांची पीडा नाहीशी केली पाहिजेस आणि तू राजा आहेस आणि राजा हा प्रजेचा सेवक असतो याची आठवण ऋषी मुनी करतो पण इथे रावण असं म्हणतो की मी राजा आहे देवाचा अंश त्यामुळे हे जे लोक आहेत सगळे ते तुम्ही माझे सेवक ते प्रजा लंकेच्या राज्यातली प्रजा ही रावणाची सेवक आहे आणि रावणही त्यांना तसंच वागवतो ते असं म्हणतो आहे की पुढे की एकूण राज्य व्यवहार राज्य संस्था म्हटलं तर त्याच्यात काय काय येतं त्याच्यामध्ये राजधर्म येतो राजधर्मामध्ये काय काय अपेक्षित आहे राजधर्मामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये अमात्य आहेत मंत्री आहेत सेनापती आहेत साधे जे सैनिक आहेत ते आहेत नंतर परराष्ट्रीय धोरण करणारे मंत्री हे त्याच्यामध्ये आहेत की परराष्ट्रामधनं ज्यावेळेला एखादा दूत आपल्या इथे येतो त्याच्याशी कसं वागलं पाहिजे या संदर्भातले जे शिष्टाचार आहेत तेही राजधर्म म्हणून येतात आणखीन एक दुसरा भाग त्याच्यामध्ये येतो की राजधर्माचा अर्थ सुद्धा राजा जसा वागतो तसा आहे की राज्यसत्ता प्राप्त करण्यासाठी जी नीती वापरली जाते त्यालाही राजधर्म असं म्हणलंय म्हणजे आहे ती सत्ता हस्तगत करण्यासाठी ज्या कुटिलतेचा वापर केला जातो की तो सुद्धा हा राजधर्मामध्ये येतो पण अशा तऱ्हेचा जो राजधर्म जी व्यक्ती करत असते ती निंदास्पद आहे असं वेदांनी म्हटलं त्यामुळे राजानी वंश परंपरेने येऊन मी प्रजेचा सेवक आहे असं म्हणून जेव्हा प्रजेताला संमती देते तेव्हाच तो राजा इथे राक्षसांचं काही मत घेतलेलं नाहीये सुमालीनी रावणाला राजा करून टाकले आणि रावण राजा झाला त्यामुळे त्याला काही राजा राजकारणाचा राज्याचा अनुभव पण नाहीये त्याच्याकडे आहे एक दोन गोष्टी आहेत त्याच्याकडे एक युद्धाचा उन्माद आहे आणि कामाचा उन्माद आहे आणि हे दोन्हीही राजाचे शत्रू आहेत असं वेद सांगतात तेव्हा ज्या राजा जो राजा या दोन्ही शत्रूंना जिंकून आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन करतो तो राजा देवाचा किंवा विष्णूचा अंश आहे असं म्हणलेलं ऋग्वेदातील मंडलामध्ये असं वर्णन केलं रावणा त्याच्याशी संबंध संपला किंवा जे अमात्य आहेत किंवा जे आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत करून राज्य करावं ही पद्धती होती
पण रावणानी ती कधीच मानलेली नाही. जो त्याची स्तुती करेल तेवढेच मंत्री आहे. आणि त्याचे मंत्री म्हणजे काय म्हणतात, सगळे सेनापती चालले की राजाने सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं. ज्या वेळेला त्याला कोणी चांगला सल्ला देतो तो सल्ला रावण कधीच ऐकत नाही, आणि उलट त्यांना तो सुचवतो की तुम्ही माझे सेवक आहात, सेवकांनी राजाशी कसं बोलायचं असं असंच तुम्हाला ज्ञान नाही आहे, आणि ते मी करून देतो, ते मी तुम्हाला शासन करून देतो. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कुठलं आहे तर मारीच, की शूर्पणखेचं नाकान कापल्यानंतर जेव्हा शूर्पणखा रावणाला चिथावते आणि ती म्हणते की त्याची अनेक गोष्टी ती सांगते की ज्या ज्या ठिकाणी तुझं लक्ष नाही आहे तुझ्या राज्य करण्यामध्ये, तुला युद्धाचा उन्माद खूप आहे आणि कामाचा उन्माद खूप आहे, यामुळे तुझा नाश होणार आहे असं शूर्पणखा, कारण तिला राजनीतीचं उत्तम ज्ञान आहे. आणि प्रजा ही आपली सेवक असल्यामुळे जे सेवक आहेत त्यांच्या सुद्धा कशासाठी ठेवायच्या, त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं, त्यांना सुविधा पुरवणं, त्यांना काय हवं नको तो पाहणं, याचा संबंध रावणाचा प्रजेशी येत नाही. आणि त्यामुळे त्याचे मंत्री असतील ते असतील त्यांना त्यांच्याच्या मध्ये ज्याला वश करून घ्यायचं आहे तेवढ्यापर्यंतच तो पैसा देतो. राज्य उत्तम चालवायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या हाताला काम हवं, आणि म्हणून यासाठी नवीन तऱ्हेचे उद्योगधंदे सुरू करणं, त्यांना कामं करून देणं आणि चांगल्या मार्गाने पैसा कमवायला शिकवणं, यथा राजा तथा प्रजा, हे राजाचं कर्तव्य आहे आणि ते रावणाने कधीच केलं नाही. राज्य चालवणारा जो पैसा आहे तो त्यांनी इतर राज्यांवरती स्वारी करून त्यांना जिंकून लुटालूट करून आणलेला पैसा. आणि मग ज्या वेळेला शूर्पणखा ही त्याच्याकडे येते आणि कुठे आहे की राक्षसांचा राजा तो स्वतःला म्हणवतोय, पण जिथे जिथे या राक्षसांच्या वस्त्या आहेत तर तिथे राज्य नाही आहे, कारण ती प्रजा आणि यांनी असलेले सेनापती आणि त्यांना वाटेल तसं ते वागतात. मग त्याच्यावरती त्या प्रजेचा कुठलाही विचार ते करत नाही, म्हणजे शूर्पणखेला त्यांनी तिथे त्याचे सत्ताधारी म्हणून नेमलंय आणि आपल्याच दोन मावसभावांना तिथे सेनापती त्यांनी नेमले आणि ते नेमून त्यांना मोकळीक दिले की तुम्ही कोणाला त्रास द्या, यज्ञयागाचा विरोध करा, कोणाला मारून काय तुम्हाला वाजे तसं वाटेल तसा नंदाचा. म्हणून अगस्त्य ऋषी असं म्हणतात की पंचवटीमध्ये धुमाकूळ राक्षसाने की लोकांना ते त्रास द्या. आणि या ठिकाणी स्वतः रावण या प्रजेमध्ये कधीही गेलेलं नाही. एवढंच नव्हे तर ज्या स्त्रियांचा सौंदर्याचा तो शिकार होता त्या स्त्रिया सर्व जाती जमातीतल्या स्त्रिया त्यांनी पळवून आणल्या, तर आपल्याच प्रजेमधल्या स्त्रिया सुद्धा पळवायला त्यांनी कमी केलेलं नाही. म्हणून मंदोदरी त्याला आठवण करून देते की आपल्या राक्षस राज्यातल्या स्त्रिया ही सुरक्षित नाहीत तुमच्या, पण त्याच्यावर काहीही परिणाम नाही. त्यामुळे काय आहे, फक्त युद्ध करायचं, जिंकून आणायचं, लुटाट करायची, स्त्रिया पळून जाण्याचं, एवढंच काम काम करतात. म्हणून वाल्मिकी असं म्हणतात की लंकेचं राज्य नाही आहे त्यामुळे तिथे प्रजा असण्याचा संबंध नाही, तर लंका हे नगरराज्य पण नाही आहे, तर ते एक युद्धाचं शिबिर आहे, कारण फक्त युद्ध करण्यासाठीचीच माणसं तिथे आहेत आणि त्यांची कुठलीही सुविधा नाही आहे आणि त्याचं लक्ष पण नाही. म्हणजे ऋषी मुनींनी किती योजना आखली, ते तिथे रामाला कसं आणलंय, ह्या हा राम कृष्णांचा वध कसा करतोय, तो या ऋषींना कसं बघतोय, इकडे कुठेही कुठलीही थांबपत्ता रावणाला लागलेली नाही, कारण रावणाच्याकडे हरकतच फार कमी हरकत आहे की माझ्या विरुद्ध बोलणार असेल तरच माझ्याकडे. शत्रूंची प्रशंसा केली तर तो राष्ट्रद्रोह आहे असं रावणाचं बघतो, की त्याचा विचार करून शत्रूला शत्रूची जी मर्मस्थानं आहेत तर ती आपण माहीत करून घ्यावी याचा लवलेश सुद्धा रावणाकडे. त्यामुळे रावणाच्या इथे प्रजा आणि राजा याच्यामध्ये नातं असायचा संबंधच येत नाही असं वाल्मिकी म्हणते. दुसरं आहे वानर राज्य. तर वानर राज्यामध्ये सुद्धा एक गणराज्य आहे की जिथे काल म्हटलं तसं की छोटे छोटे गट आहेत, गण आहेत आणि ते सगळे मिळून हे राज्य चालतात, म्हणजे लोकशाही पद्धत तिथे आहे, त्यांना राजा नाही. तर त्यांच्यापैकी ब्रह्मदेवाचा एक म्हणजे यांना वानर राज्याचा राजा हा वृक्ष राजा स्वभावचा होता आणि त्याला राजा कसा मिळालं राज्य त्याची पण एक कथा ही आलेली आहे रामायणामध्ये, उत्तरकांडामध्ये ही कथा आलेली आहे. आणि तिथे यांच्या वानर राज्यामध्ये प्रथा अशी होती की सर्व जी प्रजा होती, कारण त्यांच्यामध्ये नगर होतं, राजधानी होती,
तिथे काही उद्योगधंदे व्यवसाय चालत होते, त्यामुळे ते राज्य होते आणि या राज्यामध्ये जे लोक राहत होते तर या लोकांच्यामध्ये सुद्धा काही व्यवसाय करणारे लोक होते. जमात ही फक्त वादरच होते, वादर जमातीतलेच लोक होते, पण त्यांच्यापैकी राजा कोणाला बनवायचं हे त्यांच्या संमतीने राजा होत असे, म्हणून ते नगर राज्य होत, किष्किंधा हे राज्य होतं असं वाटत केलं. आणि मग हा वृक्षराजस हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होता आणि त्याच्यावरती एक असा प्रसंग आला की नियतीनेच त्याच्यावर एक असा आघात केला आणि त्यावेळेला अशा गोष्टी घडत होत्या की त्याला स्त्रीत्व प्राप्त. एखाद्या याच्यामध्ये जर माणूस शिरला, काही वेळेला हे लोक येऊन त्रास देत असत, हे मुनी लोक तप करत असत, संशोधन करत असत आणि त्यांच्यामध्ये अडथळे येत असत, मग एकांत आपल्याला मिळावा म्हणून काही लोक या लोकांचं शासन किंवा लोक येऊ नये, आपल्याला त्रास देऊ नये असं म्हणून तिथे असे एक भाई फिरवत असे की या याच्या हद्दीत आला तर तात्काळ तुम्हाला स्त्रीत्व प्राप्त होईल. आणि स्त्रीत्व प्राप्त होईल अशा पद्धतीने या वृक्ष राजाला स्त्रीत्व प्राप्त झालं आणि स्त्रीत्व प्राप्त झाल्यानंतर त्याला सूर्यापासून सुग्रीव आणखीन इंद्रापासून वाली नावाचे दोन पुत्र झाले. पण नंतर त्याला पुरुषत्व फलक मिळालं. पण आपल्याला माहिती आहे की आधी स्त्रीचं रूप आलं, मग पुन्हा पुरुषाचं रूप आलं, मग समाजामध्ये त्याला तोंड लागायची लाज वाटायला लागली, तो निराश राहायला लागला आणि हे आपलं दुःख त्याने आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला सांगितलं. पण ब्रह्मदेव असं म्हणतात की तू काळजी करू नको, किष्किंधा हे जे राज्य आहे वानरांचं तर त्या ठिकाणी तुला राजा करावं अशी संमती मी मिळवून देते. ब्रह्मदेव आपल्या पित्याला तिथे पाठवतात आणि त्याला सांगतात की या वृक्षराजाला तू तिथे घेऊन जा, जे त्यांचे जे मुख्य आहेत म्हणून त्यांना वानर उपयुक्त मुख्य अशी पदवी त्यांच्यामध्ये आहे की त्यांचा जो मुख्य आहे तर त्या मुख्याशी तू बोलणं कर आणि ह्याला राजा म्हणून मान्यता मिळवून दे. आणि याच्या वतीने राजाने कसं राहायला पाहिजे ह्याचं नियमही तू या वृक्षराजाला समजावून दे. त्याप्रमाणे वृक्षराजा हा राजाला घेऊन हा दूध येतोय, या लोकांची संमती मिळवतोय आणि या वानर जमातीने सुद्धा उत्तम तऱ्हेने तो राज्य करेल, आपल्या आपलं रक्षण करेल, पोषण करेल याची हमी त्यांनी दिली आणि त्यामुळे या वृक्षराजाला सर्व वानर समूहांनी संमती दिली की हो आम्ही तुला राजा मानायला तयार. आणि हे वानर लोक खूप आनंदाने आपल्या उत्पन्नाचा कर भाग हा या राजाला द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि मग याच्यामध्ये एकदा राजा झाल्यानंतर जे राजाचे नियम होते की ज्येष्ठ राजपुत्राला याच्यानंतर राजा होता, त्याप्रमाणे वाली हा त्याचा ज्येष्ठ पुत्र होता वृक्षराजाचा आणि मग वृक्षराजानंतर वाली हा राजा झाला. आणि मग वालीने राज्य करायला सुरुवात केली पण वृक्षराजा हा अतिशय चांगला राजा होता. वाली हा देखील वाईट किंवा खूप दुष्ट होता असं नाही पण तो मुत्सद्दी नव्हता आणि थोडासा ज्याला आपण म्हणून की मुत्सद्दीपणा त्याच्याकडे नव्हता आणि भोळसट पराक्रमी खूप होता पण भोळसट होता. प्रजेला आपल्या अंगीत कसं करून घ्यायचं हे ज्ञान त्याला नव्हतं किंवा शिस्तीच्या बाबतीतही तो थोडासा ढिला होता म्हणलं तरी चालेल आणि मी एकटाच हे करतो, त्यामुळे प्रजेचं आणि त्याचं प्रजेला वाली म्हणून राजा चांगला होता, त्यांना फक्त राजा हवा होता आणि तो चांगला राज्य करतो या प्रजा खुश होती. पण अपत्य फक्त प्रेम करणं किंवा त्याच्यावरती एक नातं निर्माण करणं असं नातं वाली आणि प्रजेमध्ये नव्हतं. आणि मग वालीने जसं काय घडलं ते काल आपण बघितलेलं होतं की वाली आणि सुग्रीवामध्ये जसं गैरसमज झाला आणि मग सुग्रीवाला राजा परत, कारण राजा कधीवत नाही अशी अवस्था कुठल्याच राज्यव्यवस्थेला मान्य नव्हती आणि त्यामुळे ज्यावेळेला राजा नाही आहे त्यावेळेला यांना प्रकरण त्यातनं मार्ग काढून राजाला गादीवर बसवणं ही व्यवस्था सगळीकडे असल्याची दिसते. आणि मग सुग्रीवाला राजा त्या पद्धतीने गेलो, मग वाली परत आल्यावर त्याला खूप राग येतो. सुग्रीव समजावून सांगतो पण तो समजून घेत नाही कारण अत्यंत संतापी वाली असतो आणि मग पुन्हा वाली राजा होतो आणि याला तो हाकून देतो. मग यानंतर सुद्धा पण प्रजेची तक्रार नाही, सुग्रीवाला हाक दिलं म्हणून त्यांची तक्रार नाही, सुग्रीवाबद्दल त्यांना प्रेम हे झालं ते फार वाईट झालं असं त्यांचं बोलू पण म्हणून त्यांनी वालीला विरोध केला. पण वाली हा काय आहे तर वाली हा अन्याय करतो आणि मग प्रजेमध्ये मिसळायचं काम वाली करत नाही, त्यामुळे वालीच्या राज्यामध्ये प्रजेमध्ये सुद्धा जे गुणवंत लोक आहेत त्यांना काही वाव नाही,
संधी नाही आहे, ही संधी सुग्रीवाकडे आहे. आणि सुग्रीवाचे जे अमात्य सचिव जे आहेत, मंत्री आहेत, ते या बाबतीत अत्यंत निष्णात आहे. त्यामुळे सुग्रीवाने सुद्धा जरी त्याला आपण दिलं तरी आपलं राज्य मिळवण्यासाठी त्यांनी खूप काही कारवाया केल्या आहेत, कुठे त्याचा वापर केला आहे. फक्त आपल्या पत्नीला मिळून द्या एवढं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून बाईचा वर हा राणांना न्याय देतो. ही पद्धत किसकी निर्मित आहे. खऱ्या अर्थाने राज्यव्यवस्था आणि प्रजा आणि राजा यांच्यामध्ये जे नातं आपल्याला दिसतं, तर ते नातं कसं दिसतं, तर त्यासाठी आदर्श राज्य आहे आयोग्य. तर हे अयोध्येचं राज्य कसं आहे, तर सर्व दृष्टीने आदर्श असलेलं राज्य आहे. वेळोवेळी ठिकठिकाणी वाल्मिकींना सुद्धा अयोध्याबद्दलचं वर्णन करताना वाल्मिकी अत्यंत उत्तमपर्यंत येऊन मनापासून अनेक तऱ्हेचे चित्रमय वर्णन अयोध्येची वाल्मिकीने केलेली होती. आणि अयोध्येला कसं आहे, मानव राज्यामध्ये मानव समाजच फक्त आहे, प्रजापती कुठली आहे, फक्त वानर आहे. राक्षस राज्यामध्ये राक्षसांचे, पण अयोध्येत तसं नाही आहे. अयोध्येमध्ये अज्ञापन जातींची लोक ही तिथे भरलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मग नाग जातीचे आहेत, काही आदिवासी यांचे आहेत, इतरही जमातीचे लोक म्हणजे अनेक ऋषी कोणी तिथे राहत आहेत. सर्व तऱ्हेचे लोक अयोध्येमध्ये राहत आहेत. आणि अनेक व्यवसाय तिथे आहेत, किती तऱ्हेच्या व्यवसायांची खूप मोठी यादी वाढली गेली आहे. की जे रंग निर्माण करतात किंवा चुन्यापासून चुनेकच्ची वाढली आहे, म्हणजे बांधणारे नजरे बांधणारे लवणी काम करणारे आहेत, लोहार आहेत, मजूर आहेत, त्यांना कर्मांतिक असं म्हटलेलं आहे. नंतर गोड करून खिंडणारे लोक आहेत, त्यांना मयूरक असे समजत आहे. की जे गोड करून लोकांचं मनोरंजन करणारे लोक आहेत, की लोकांचं मनोरंजन व्हायला पाहिजे म्हणून अनेक तऱ्हेचे नाट्य विभाग जो आहे तो त्यांचा समृद्ध आहे. अनेक नरनाटी त्याच्यामध्ये कामं करत आहेत. त्याच्यामध्ये नाटककारिणी लोक आहेत, अनेक लेखक आहेत, विद्वान आहेत. नंतर अनेक मंदिरं आहेत, या मंदिरांमधनं वेद शिकवण्याचे वेद उजाणे अनेक कार्यक्रमही चालले. किती तऱ्हेचे आहेत, तर जे राज्यासाठी लागतात ते की सैन्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, मग शस्त्र तयार करणारे त्यांना शस्त्रोपजी दिनं असं संज्ञा त्याच्यामध्ये आहे. रथ निर्माण करणारे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मग त्या विद्या ज्या आहेत त्या शिकवणारे लोक आहेत. बांधवस्थाला जाणारा वर्ग खूप मोठा होता, तर त्यांच्यासाठी वर्गळं बघणाऱ्यांचे व्यावसायिक त्याच्यामध्ये आहे. रेशमी वस्त्र निर्माण करणारे लोक आहेत, त्यांना रंग लावणारे रंगवणारे लोक आहेत. रंगांचा व्यवसाय म्हणजे किती प्रकारचा रंगांचा व्यवसाय असेल, तर रत्नसुद्धा रत्नांमध्ये आपल्याला माहिती आहे. आज जवाहिरे जे म्हणतात किंवा विविध तऱ्हेचे आज त्याला इमिटेशन ज्वेलरी असं आपण म्हणतो, की जे थोडेसे पूर्ण खरे नाही, जे खोटे खडे निर्माण केले जातात त्याच्यामध्ये ते निर्माण करत असताना त्यामध्ये रंगांचा वापर करतो. तर अशी जी आज विद्या आहे ती विद्या त्या अयोध्येमध्ये देखील नाना तऱ्हेचे बांधून करणारे माळी लोकांचा एक वर्ग होता. घरातल्या नर्सरी तयार करणं म्हणजे रोपं तयार करणं, बागा निर्माण करणं, लताकुंड निर्माण करणं, चुन्यानी रंग करणारे, कारण पांढऱ्या रंगांचे देवळाचा रंग पांढरा, नंतर राजमंदिरांचा रंग पांढरा, जे धनिक लोक आहेत त्यांचा रंग पांढरा, याचा प्रभाव हा अयोध्येच्या लोकांवर जास्त होतो. त्यामुळे त्यांना सुधाकर असं नाव आहे. सुधाकरणी असं नाव आहे की ते चुना तयार करणं, त्याच्यापासून रंग तयार करणं, चुना रंगवणं, अशा तऱ्हेचे अनेक तऱ्हेचे व्यवसाय करणारे लोक. एवढंच नव्हे तर खाद्यपदार्थ तयार करणारे हलवाई लोक आहेत. आणि जेव्हा एखादा यज्ञ अयोध्येत होत असेल, सण उत्सव आहे, तर त्यावेळेला सुद्धा अयोध्येचे प्रजाजन हे कसे तिथे वावरत असत, त्याचं खूप मोठं पाहता वर्णन मांडले गेले रामायणामध्ये केलेलं दिसतं. ते असं म्हणतात की सण उत्सवाप्रसंगी उत्तम दमदमीन रेशमी वस्त्र नेसून
आपल्या मस्तकावरती सुद्धा अनंत कलेचे आभूषण घालून नव दाम्पत्य ही सुद्धा राजमार्गावरून फिरायला जात असते आणि फिरायला जाण्यासाठी सुद्धा जसं आज आपण म्हणतो की रिसॉर्ट आहे, नाना कलेचे उपवन आहेत, त्या ठिकाणी जाऊन सहलीचा आनंद घेणार आहे. तसे अयोध्येच्या भोवती सुद्धा अनेक जी जंगलं आहेत ती अनेक कधी राखली गेलेली आहेत आणि त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचे बंगले बांधले तिथे जाऊन राहण्याची सोय आहे आणि त्या ठिकाणी पुष्करणी आहे. म्हणजे या बागांचं नियोजन करणारे, त्याला नगररचना करणारे, म्हणजे आमच्या भाषेतलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणण्याला चूक करणारे, त्या अशा तऱ्हेचे सर्व लोकांचे ज्याला स्थपती असं म्हटलं जातं असे व्यवसाय ते अनुभव. आणि या ठिकाणी ही लोक नेहमी सहलीला जात असतात, खाद्य पदार्थ घेऊन नंतर बाहेरचं खाण्याची पद्धत अयोध्येत होती आणि अत्यंत उत्तम प्रकारे असे भोजन पदार्थ खाण्याचे पदार्थ. मग ज्याला निरामिष आणि सामिष, ज्याला आपण असं म्हणू की नॉनव्हेज आणि व्हेज असं म्हणण्याचं आपल्याला पटकन करतो. सामिष निरामिष बैठक काहीतरी अवघड होत आहे असं करायचं असेल तर अशा तऱ्हेचे म्हणजे मांसाहारी शाकाहारी अनेक कंदमुळापासून आलेले असे अनेक पदार्थ विविध चवीचे पदार्थ ते राजमार्गावर या हलवाड्यांची दुकानं होती आणि ते घेऊन खात खात गमत करत वार्तालाप करत असे अनेक गणपती चिंतात असं अत्यंत सुखसमृद्धीने भरलं असं हे वर्णन अयोध्येचं असलेलं राजा आणि प्रजेचं नातं इथे कसं होतं तर प्रजेची संमती घेऊन ती जसं ज्येष्ठ पुत्राला राजा देत तर इथे असणारे राजेसुद्धा म्हणजे मनूच्या वंशातले हे जे राजे की ज्याला मनूचा वंश असं म्हणलं गेलं, नंतर इच्छाकुल असं म्हणलं गेलं, रघुकुल हे नाव मिळालं आणि यामुळे काकुस्थ असं नाव मिळालं आणि हे त्या राजांच्या कर्तृत्वामुळे त्या मुलाला ते नाव मिळालं आणि म्हणून रामाला राघव हे नाव पडलं. कारण रघुरामाचा राजा हा अत्यंत धार्मिक, प्रजेला अपत्यवर प्रेमी करणारा, अत्यंत दानशूर असा असलेला पराक्रमी असा हा रघु. रघु म्हणजे रवाचं गतीचं निदर्शक, म्हणून रघु हे नाव म्हणजे वेगाने गतीने आपल्या सगळ्या राज्याचा व्यवहार हे करणारा, समृद्धीच्या दृष्टीने विकास करणारा असा हा राजा. आणि अशा या रघु मुलाचा अत्यंत श्रेष्ठ, कारण व हा धर्म श्रेष्ठत्वाचा निदर्शक म्हणून रामाला राघव होतो. म्हणून राघवने जे असे जे राजे होऊन केले तर ह्या राजांना त्यांच्या कर्तृत्वामुळे ही सगळी नावं मिळाली. आणि हे राजे कसे होते तर प्रजेला जे असंमत आहे ते काहीही ते करत होते, वेळ प्रसंगी आपली संतती किंवा आपले जे राजपुत्र तर यांना सुद्धा शिक्षा करायला ते मागे पुढे पाहते. दोन उदाहरणं याच्यामध्ये, एक म्हणजे इक्ष्वाकूचा जो ज्येष्ठ पुत्र विपुक्षी नावाचा आणि हा विपुक्षी याला नंतर त्याच्यानंतर इक्ष्वाकूनंतर तो राजा होणार कारण ज्येष्ठ पुत्राला त्याच्या राजी मिळणार. या विपुक्षीला इक्ष्वाकूने असं सांगितलं आणि त्यावेळेला या मोठ्या मुलांनी देखील प्रजेमध्ये मिसळणं, राज्याची कामं करणं, राज्य कारभाराची कामं सांभाळणं हे अपेक्षित. म्हणून मग या राजाने सांगितलं की आपल्याकडे एक श्राद्धकर्म आता घ्यायचं आहे माझ्या पित्याचं तुझ्या आजोबांचं, तर त्यासाठी मांसांना करायची पद्धत त्या काळात होती राजाच्या आणि त्यासाठी सशाचं मांस लागतं, तर तो आपल्या जवळचे जंगल आहे तिथे जाऊन तो ससे पकडून घेऊन ये असं म्हणणार. भिक्षुकी गेला आहे आणि त्या जंगलामध्ये काही आपल्या बरोबर लोक म्हणून गेला त्यांनी ते ससे पकडले आणि घेऊन येत असताना आता जरी राजधानी आली होत्या आणि त्याच्या पाहा हा काळ ते ससे पकडणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही, म्हणजे मृगयाकडून ती आणलं ते ससे पकडले त्यांनी आणि घेऊन येताना ते मृगेने व्यापडलं. म्हणून त्यांनी विचार केला एवढे ससे आपण मागतो पकडले एक ससा आपण खाल्लं तर काय म्हणाले. म्हणून त्यांनी एक ससा तिथे मारला आणि ते खाल्ला आणि आपली सुद्धा त्यांनी मागवली. हे जेव्हा राजाला कळलं तेव्हा राजा असं म्हणला की श्राद्धांना जर ते आणलेलं अन्न तू स्वतः खाल्लं किंवा तुझ्या अपराध घडला त्यामुळे तुला राज्यकाली मिळणार नाही.
भिकुजीला राज्यपदाचा अधिकार भिकच्या मुलींना घातला आणि त्याच्या ज्येष्ठ पुत्रांना आवडले राजा त्यांचे, म्हणजे दुसऱ्या राजपुत्रालाही दिला नाहीये, म्हणजे जी परंपरा आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने वापरायची किंवा अंमलात आणायची हे जे राजेपण होते, म्हणजे सत्यनिष्ठता ही कठोर होते, वारसा जपणं त्याप्रमाणे परंपरेचं पालन करणं ते अत्यंत कठोरपणे करत होते. आणि मग भिकुजीचा जो प्रकृती त्याला त्यांनी राजाने केला. आणि निघानंतर या परंजयांनी पण खूप पराक्रमी हा निघाला आणि त्याच्यानंतर बैलाच्या वशिंडावरती बसून ती जी एक स्पर्धा त्या काळात होती आणि त्याच्यावरती हा माजलेला बैल हा भोवळ्या त्याच्यात सोडवायचा आणि त्या बैलावरती पकडून त्याला त्याच्यावरती स्वार म्हणून त्याला म्हणलेलं आहे. म्हणून फकुस्त म्हणजे बैलाच्या वशिंडावर स्वार झालेला असा त्याचा आणि तो त्यांनी केला म्हणून त्याला कापूस तरी पदवी प्रजाजनांनी मोठ्या आनंदाने बहाली आणि या कापूस त्या पदाचा खूप मोठा अभिमान रामांना आणि मी कापूस त्या आले असं ते मोठ्या अभिमानाने म्हटले. आणि हाच तो ऋतूकरण नंदाचा एक आणखीन एक उदाहरण म्हणजे सगर राजा. आता हा सगर राजाचा पुत्र असमंजस नाव होता, नावाप्रमाणेच तो असमंजस होता आणि तो दुष्ट बुद्धीचा होता. तो प्रजेला त्रास देतो, कशा प्रकारे हा त्रास देतो तर त्रास देताना तो काय करायचा की नदीवरती त्या वेळेला सगळ्यांना माहिती आहे की जवळची जी नदी होती शरीर समोसा तर या नदीवरती जाऊन स्नान करायचं, तिथे सूर्याला अर्घ्य द्यायचं, म्हणजे पहिलं स्वतःचं सगळं खंडी करण्यासाठी नदी काठावर जायचे प्रकार आणि तिथे विशेषतः सर्व ब्राह्मण मित्र वर्ग हा तिथे जायचा. तर त्याने म्हणलं मी तुम्हाला दक्षिणा द्यायला असं म्हणून त्याने हात पुढे केला की हा त्याच्या हातावर विंचू ठेवत आहे आणि मग तो विंचू त्याला चावला ते साहजिकच तळमळायचे त्याने आणि त्यांना म्हणाला की त्याला पाहिजे त्याला आनंद करायचा असा क्रूर होते. मग या तक्रारी आल्यानंतर या असमंजसाला या सगळ्या राजांनी कैद्याचे ठेवले शेवट केले. रजेमध्ये सुद्धा राहून दिलं नाही की राजा तो भोग सुद्धा घेऊन दिला नाही आणि मग या असमंजसाचा जो पुत्र अंशुमान त्याला त्यांनी राज्य आणि मग या अंशुमान त्याचा जो पुत्र दिलीप त्याचा पुत्र भगीरथ या तिघांनी गंगावतरण हे करून आले. म्हणजे या तिन्ही पिढ्या तीन पिढ्यांमध्ये या राजांनी गंगेच्या प्रवाहावर जी उत्तर वाहिनी होती तिला दक्षिण वाहिनी करून आज जी गंगा नदी आपल्याला दिसते त्यासाठी या इक्ष्वाकू कुळातल्या या तीन राजांचं ते योगदान असे असलेले हे राज. आणि मग या प्रत्येक राजांनी या प्रजेसाठी प्रजामनोरंजन करणारे प्रजेला जे पाहिजे ते देणारे त्यांच्यासाठी सुखसुविधा करणारे नंतर अनेक व्यापाऱ्यांना सवलती दिली. धनाढ्य व्यापारी आपल्या राज्यात असणं हे आपल्या नगरीचं दूषण आहे असं मत ते या अनुने निघून ठेवले. त्यामुळे या व्यापाऱ्यांना निरनिराळ्या सवलती देऊन आपल्या राज्यामध्ये राहायला अत्यंत गोड बोलून हा पटणारे असे हे सर्व राज्य होते आणि त्यामुळे अयोध्या नगरी ही अत्यंत समृद्ध असलेली होती. ह्या इथली प्रजासुद्धा या राज्याप्रमाणे धर्मनीतीमध्ये देखील अग्रेसर होती असं आपल्याला म्हणाले. म्हणजे वेळप्रसंगी राजाच्या विरुद्ध जाऊन सुद्धा तुझं चुकत आहे हे सांगायचं धाडस त्यांच्याकडे. अयोध्येची राज्यव्यवस्था जी होती ती कशी होती ती वैशिष्ट्यपूर्ण होती की अशी व्यवस्था आल्यावरता दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये नाही. ती म्हणजे काय होती तर अयोध्येमध्ये सर्वात वरच्या स्तरावरती सर्वात वरचे ऋषी मंडळ होतं की जे राज्याला किंवा राज्यव्यवस्था कशी चालवायची याचं मार्गदर्शन करणारे. त्यानंतर जर राजा स्तरावर होतो तर राजा राणी राजपुत्र आणि म्हणजे ह्याचे असलेले आऊ. त्यानंतरचा जो स्तर होता तो मंत्री अमात्य सेनापती यांचा आणि त्याच्यानंतरचे जे होते ते सर्व सैनिक त्याच्या अधिकाऱ्याप्रमाणे. मग कोणी ते अश्वपथकाचा हे असेल ज्याला आपण पदाती सैन्य असं पण म्हणून त्याचा प्रमुख असतील त्यांच्यामध्ये गोड होतील त्यांचे गटात प्रमुख असतील हा सगळा जो भाग होता हा अयोध्येमध्ये. त्यामुळे या अयोध्येतलं जे ऋषीमंडळ जे होतं तर त्यांचे प्रमुख होते वशिष्ठ की जे अयोध्येच्या राजाचे पुरोहित देखील होते. आणि एक प्रसंग असा होता की ज्यावेळेला विश्वामित्र हे रामाला मागण्यासाठी दशरथाच्या राज्यात
राजा वगैरे त्या वेळेला आधी दशरथ म्हणतो की तुम्ही मागा मी काय पाहिजे केलं, पण जेव्हा राम जय असं म्हणतो त्यावेळेला त्याचा पुत्र मोह आड येतो आणि तो मग राजपूत करायला लागतो. अशा वेळेला वसिष्ठ येतात आणि राजाला ठासून सांगतात की तुझं चुकतं, प्राण जाय पण वचन न जाय अशा सत्यनिष्ठाची असलेली इक्ष्वाकुकुळाची परंपरा आहे. दिलेलं शब्द पाळणं, वचन पालन करणं हे या फुलांचं ब्रीद आहे आणि त्या ब्रीदाला तू कलंक लावते हे चालणार नाही, तू रामाला विश्वामित्रांनी तू पाठवलं पाहिजे. आणि मग दशरथांनी रामाला विश्वामित्रांनी पाठवलं. दुसरा प्रसंग असा आहे की ज्या वेळेला रामांशी कालाशी काव्यपुरुषाशी बोलणं चाललेलं असताना लक्ष्मणाला बाहेर ठेवलं की तुझं माझं बोलणं चालू असताना कोणी आत यायचं नेमकं. त्यावेळेला लक्ष्मण हा सर्वात विश्वासाचा म्हणून त्याला पाठवलं ठेवलं. युवास मुली येतात त्यांच्या म्हणण्यात मला आत्ताच आत्ता रामांची भेट मनोमनी ते त्यांनी पुन्हा पुन्हा लक्ष्मणांनी नम्रपणाने सांगितलं की राम आणि अशा यांची भेट होती आणि कोणाला पाठवू नको असं माझे मला सांगण्यात आलं आहे आणि की राजेज्ञाचा भंग मी करू शकत नाही. तर तुम्हाला थोडंसं थांबा, त्यांचं बोलणं संपतच आहे. पण दुर्वास ऋषी ऐकत नाही, ते असं म्हणतात की जर मला आज सोडलं नाही तर मी सगळ्या अयोध्याचं भस्म करेन, शापतो. मग आपल्यासाठी मी माझा वध झाला तरी चालेल, पण मी प्रजेला काही बोलणार नाही. म्हणून प्रजेच्या हितासाठी लक्ष्मण हा तिथे जातो, प्रतिज्ञाचा भंग होतो आणि मग अशा प्रसंगी लक्ष्मणाच्या हातून अपराध करताय, राजाज्ञेचा भंग झालाय. म्हणून त्याला राजाज्ञेचा भंग झाला तर त्याला शिक्षा ही मृत्यू करण्याची आणि ती सुद्धा कठोरपणे रामाने दिलेली आहे की जे वसिष्ठांनी करणं त्यांना पाप पडेल असे हे होते. आणि याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक प्रसंग आणि त्यामुळे प्रचारही तशीच होती की दशरथांनी सुद्धा यवराज्या विषय कोणाला करावा असा प्रश्न पौर जनपद मंडळावर केला. पौर जनपद मंडळ हे अयोध्येच्या राज्यव्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा भाग होता की जो आजच्याही काळाला अनुकूल करेल असा आहे आणि त्याचं प्रतिबिंब आज या लोकसभा विधानसभेमध्ये आपल्याला पाहायचा आहे की याच्यामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करणारी लोक प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये असतात आणि त्यांचा सल्ला म्हणजे राजा आणि हे जे निवडून आलेले लोक आहेत तर यांच्यामधलं प्रजा आणि राजा यांच्यामधला दुवा म्हणजे हे निवडून आलेले लोक. म्हणून नागरिकांचं काय कर्तव्य आहे तर आपलं कारण नेमकेपणाने राजापर्यंत पोचवणे आणि राजाचं म्हणणं प्रजेपर्यंत योग्य त्या मार्गाने सर्व पोचवणं त्याची अंमलबजावणी करणं अशाच व्यक्ती आपण निवडून द्यायला पाहिजे आणि अशाच व्यक्ती या पौरजांना म्हणून या काळामध्ये या होत्या. आणि प्रत्येक निर्णय पौर जनपद मंडळाच्या समोर ठेवून राजाला त्याप्रमाणे वागायला भाग होतो. त्यामुळे हे अयोध्येचे राजे हे स्वतःला प्रजेचा सेवक म्हणून घेत असत. म्हणून राजा आणि प्रजा यांचं नातं राजा प्रजेला अपत्यवत समजत असेल आणि जसं आपल्या मुलाचं पालन पोषण करावं ते मुलाप्रमाणे पालन पोषण करत होते. यांची कामं करण्यासाठी मी तुमचा दास आहे, सेवक आहे असं म्हणून त्यांच्यासाठी काम करत होते. अशा पद्धतीचं नातं प्रजा आणि राजांचं. ज्या वेळेला कठीण प्रसंग आला त्यावेळेला जी प्रजा देखील तेवढेच राजनीती तज्ज्ञ असलेली किंवा न्यायाची वागणारी किती होती याचं दर्शन एका प्रसंगामधून होते. आणि ज्या वेळेला बिकट प्रसंग येतो आहे त्यावेळेला ह्या सभा भरल्या जायच्या. तीन प्रकारच्या सभांचं वर्णन रामायणामध्ये आलेलं दिसतं. एक म्हणजे रामाला यवराज्याभिषेक करण्याच्या संबंधी जी प्रजा सभा झाली त्यामध्ये या एवढं पौर जनपद मंडळाचं पण दशरथाने विचार करतो आणि या पौर जनपद मंडळाने सुद्धा एकमुखाने रामाला पसंती दिलेली होती. दुसरी जी सभा भरली ती राम वनवासात गेले, दशरथाचं निधन झालेलं आहे, भरत शत्रुघ्नाला काही माहिती नाही आहे, ते चालून आले आहे आणि त्यावेळेला भरत असं म्हणतो आहे की यांची जी परंपरा इक्ष्वाकूंची परंपरा आहे की ज्येष्ठ पुत्राला राज्यगती द्यायची ती परंपरा मी मोडणार नाही, त्याच्याप्रमाणे मी राज्यपद घेणार नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या आईने केलं ते मला मान्य नाही. आणि मग वसिष्ठाचं समजावून सांगतात की नाही, तिथे राज्यावरती कोणीतरी राजा असणं गरजेचं आहे. तर मग काय करायचं अशा प्रसंगी
या वेळेला म्हणत असं म्हणतो की आपण सगळेच रामाला आणायला जाऊया आणि राम एकमेकांना ही दुसरी सवाल आहे. तिसरी आहे चित्रकूट पर्वतामध्ये रामांना नेण्यासाठी करत आहे रामचंद्र परंपरेने या दोघांचा वाद चालला. हा कसा चालला तो एकीकडे रामन आपल्या भावाला हकलून देतो आणि स्वतः राज्य देतो. वानर राज्यामध्ये सुग्रीवाचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता वाली आपल्या भावाला बाहेर राज्यासाठी हकलून देतो. पण इथे भरत असं म्हणतोय की तूच तुझा राजाचा अधिकारी आहे आपली परंपरा तीच आहे तू राजावर मला हसतो. आणि राम असं म्हणताने की जरी ती परंपरा असली तरी माझ्या पित्याचे शब्द खरे करण्यासाठी त्याची आज्ञा मला झाली ती आज्ञा मी पाळणारे त्यामुळे मी राजाचे म्हणजे त्यागाची परिसीमा इथे आहे की दोघे म्हणतात तू राजा हो मला राजा सिंहासन म्हणतो. हा आहे म्हणजे किती उच्चता आपल्याला उच्च प्रकारची मनोवृत्ती आहे बघा. आणि मग भरताला जे माहिती आहे राजनीती कशी आहे म्हणून तो या प्रजेला असं म्हणतो आहे पौरजनक मंडळाला तो असं म्हणतो आहे की आता तुम्हीच याचा ज्ञान राम असं म्हणतात की पित्याचं वचन साध्य करण्यासाठी मी वनवासात होतो मी परत आले होते त्यांना मी येईन 14 वर्षानंतर. भरत असं म्हणतो की इक्ष्वाकूची परंपरा मला साधायची आहे त्याचा मी छेद करू इच्छित नाही त्यामुळे रामाने हे करायला पाहिजे. आता हा असं म्हणतात की पौरजनकाचे मंडळी तीच इच्छा तिचंच म्हणणं राजाने मानलं पाहिजे म्हणून हे गुगली प्रश्न भरत असं टाकतो की पौरजनक मंडळापर्यंत की आता तुम्हीच सांगा की काय त्यावेळेला पौरजनक मंडळ असं म्हणणार आहे की यथा राजा तथा प्रजा याचा प्रत्ययीने आपल्याला येतो. प्रजा असं प्रकारला म्हणते की तू खरोखरच तुला म्हणाले राज्यालाच तुम्ही नाकारतोस आणि जी परंपरा आहे तर तुझं म्हणणं आम्हाला फक्त रामावर आमचं अतिशय प्रेम आहे आणि राम राजा व्हायला पाहिजे आम्हालाही राम राजा व्हायला हवे आहे अयोध्येत यायला हवे आहे ते खरं आहे पण रामांचंही म्हणणं तितकंच बरोबर आहे कारण आपल्या पित्याचं वचन साध्य करण्यासाठी त्यांनी वनवास स्वीकारला आहे आणि हे जे त्याचं धर्मशीलता आहे तर त्याने जर अयोध्येमध्ये आला तर पित्याचं वचन खोटं ठरेल आणि त्याच्या हातून त्याचं धर्मपालन मिळणार नाही ते आम्हाला मान्य नाही. धर्मपालनाच्या दृष्टीने राम म्हणतो तसंच होईल त्यामुळे रामाने वनवासात जावं आणि तू राज्य करावं हा निर्णय प्रवेश रामायणामध्ये अयोध्येच्या प्रजेने घेतला म्हणजे त्या प्रजेची नैतिक किती उच्च तऱ्हेची धारणा होती रे पा आणि का तर राजा हा तसाच होता म्हणून अयोध्येतले प्रजा देखील त्याचे हे जे वर्णन आपण जे पाहिलेलं आहे तर याने प्रजा आणि राजा यांच्यामधलं नातं कसं असायला पाहिजे याचा एक उत्तम आदर्श परमितीने अयोध्येच्या राज्यव्यवस्थेच्या द्वारे लोकांसाठी पुढे ठेवलेलं आहे. त्यामुळे आज जर आपल्याला आणि तेव्हा असं नातं प्रजा आणि राजामध्ये तेव्हाच रामराज्य म्हणजे जेव्हा भरताने मी पण राज्यावर बसणार नाही आणि तूही तुझी प्रतिज्ञा पाळतो तर मी तुझ्या पाठुका सिंहासनावर ठेवीन आणि तुझ्या वतीने मी राज्य कारभार करेन आणि राज्य कारभार करून 14 वर्षानंतर आम्हाल्यानंतर हा से हा भार आता तुम्ही सांभाळा तुम्ही गेला त्यावेळेला याचा हिशोब हा असा आहे आणि 14 वर्षांनी त्यामध्ये 14 कोटींची भर आहे म्हणजे जाऊ दे मला काही नको आहे मला नाही कारण ते आपलं चालवलेलं इतकं आहे असं राज्य भरताने केलेलं नाही आहे म्हणजे ही जी पारदर्शकपणा हा जो आहे हा किती आहे याचं एक उच्चतम आदर्श याच्यासमोर आपल्याला दिसतो आणि जर तिथे जर आम्हाला त्याचा पाया लागतो आणि असा पाया जर आपल्याला घालायचा असेल तर नागरिकांनी कसं असलं पाहिजे ह्याचं पण चित्रण बाजूने केलं मग जर अशा तऱ्हेचा नातो आपण आपल्या या निवडून गेलेले लोक आहेत त्यांच्यावर प्रजेचा दाब पाहिजे त्यांचा अधिकार तिथे चालला पाहिजे तर हे चालणार नाही असं म्हटलं पाहिजे. आज ती 95% प्रजा ही धर्मानुसार चालणारी आहे सज्जन आहे पण ती निष्क्रिय आहे तर अशी प्रजेने सक्रिय होण्याची गरज आहे की तुम्ही वाटेल तसं वागाल तर ते चालणार नाही. कोयता बँक चालते कशी तुम्ही केलंच पाहिजे कोणाचा बरोबर असतं त्याच्याकडे हे नाही चालणार प्रजेच्या रेट्यामुळे दुसऱ्यामुळे चांगली चालणार अशी परिस्थिती जेव्हा येईल तेव्हाच खरं रामराज्य
अशी गोष्ट हे रामायणामधून वाटली की वारंवार सांगतात. आज आपण इथेच थांबलो आणि उद्या हा समारोपाचा दिवस आहे. तर ही जी नाती सगळी आपण तत्कालीन रामायणकालीन जी संस्कृती होती ती जी मन नाती त्यामध्ये या सर्व नात्यांमधला आदर्श रामचंद्र कसे करतात याचा विचार आपण उद्या करतो.